मित्रांनो, आज आपण सहज सोप्या पद्धतीनं गोट्यांचे आकारमान तसेच गोट्यांच्यामधील मोकळ्या जागेचे आकारमान कसे काढता येईल याची माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याला काही घरगुती साहित्य लागणार आहे. 3 एकसारख्या पारदर्शक बाटल्या, वेगवेगळ्या आकारमानांच्या गोट्या, मोजण्यासाठी मग किंवा मोजपात्र व रबर बँड्स. मला 3 वेगवेगळ्या आकाराच्या गोट्या मिळाल्या आहेत. आपल्याकडे एक घरगुती वापरातला मग आहे की ज्याच्यावरती पाणी मोजण्यासाठी काही खुणा आहेत, जसे 100, 200, 300, 400, 500 मिलीलिटर. समजा आपल्याला दिलेल्या गोट्यांचे आकारमान काढायचे असेल तर त्यासाठी आपण मगमध्ये ठराविक आकारमानाचे पाणी घेऊ. या ठिकाणी मी 400 मिलीलिटर पाणी घेऊन त्यामध्ये दिसण्यासाठी थोडा रंग टाकला आहे. आता मी या 10 गोट्या एक एक याप्रमाणे मगमधील पाण्यात सोडणार आहे. तुम्हाला मगमध्ये पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे. सुरुवातीला पाण्याची पातळी 400 मिलीलिटर होती व ती वाढून 470 मिलीलिटर झाली, म्हणजे 10 गोट्यांचे एकत्रित आकारमान 70 मिलीलिटर आहे. आपण वापरलेल्या सर्व गोट्या एकसारख्या असल्यामुळं प्रत्येक गोटीचे आकारमान 7 मिलीलिटर किंवा 7 सेंटीमीटर घन एवढे आहे. समजा आपण गोट्यांच्या ऐवजी वेगवेगळ्या आकाराचे 10 दगड वापरले तर त्यांचे एकत्रित आकारमान कसे काढता येईल? अगदी अगोदरच्या प्रमाणं आपण मगमध्ये 400 मिलीलिटर पाणी घेऊ व एक एक याप्रमाणं सर्व 10 दगड पाण्यामध्ये सोडू. दगड पाण्यात सोडत असताना यावेळीसुद्धा तुम्हाला मगमध्ये पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे. सुरुवातीला पाण्याची पातळी 400 मिलीलिटर होती व ती वाढून 465 मिलीलिटर झाली, म्हणजे 10 दगडांचे एकत्रित आकारमान 65 मिलीलिटर आहे. आपण वापरलेले सर्व दगड एकसारखे नसल्यामुळं प्रत्येक दगडाचे आकारमान आपल्याला अचूक काढता येणार नाही. आपण एवढे मात्र सांगू शकतो की प्रत्येक दगडाचे सरासरी आकारमान 6.5 मिलीलिटर किंवा 6.5 सेंटीमीटर घन एवढे आहे. समजा तुम्हाला प्रत्येक दगडाचे आकारमान अचूक काढायचे असेल तर तुम्ही काय कराल यावर विचार करा. आता आपण थोडी गंमत करू. आपल्याकडे असलेल्या गोट्यांच्यापैकी सुरुवातीला सर्वात मोठ्या गोट्या एका बाटलीमध्ये भरू. बाटली गोट्यांनी पूर्णपणे भरली आहे. तुम्हाला गोट्यांचे आकारमान कसे काढायचे हे माहिती आहे. आता तुम्हाला विचारले तर बाटलीमधील गोट्यांच्यामधील मोकळ्या जागेचे आकारमान किती असेल, तसेच ते सर्व गोट्यांच्या एकूण आकारमानापेक्षा जास्त असेल की कमी. चला तर मग प्रयोग करूनच पाहू. आपण आणखी एक तेवढ्याच आकारमानाची बाटली घेऊ व ती रंगीत पाण्याने पूर्ण भरून घेऊ. हे पाणी गोट्या असलेल्या बाटलीमध्ये हळूवारपणे ओतू. बाटली रंगीत पाण्याने पूर्ण भरून घेऊ. पाणी असलेल्या बाटलीत रिकामी झालेली जागा म्हणजेच गोटे असलेल्या बाटलीतील गोट्यांच्यामधील रिकाम्या जागेचे आकारमान होय. तुम्ही जर नीट निरीक्षण केले असेल तर बाटलीमधील गोट्यांच्यामधील रिकाम्या जागेचे आकारमान हे गोट्यांच्या एकूण आकारमानापेक्षा जास्त आहे. या पाण्याच्या पातळीची नोंद आपण बाटलीवर एक रबर बँड लावून करू. आता आणखी गंमत करू. मोठ्या गोट्यांच्या ऐवजी आपण लहान आकाराच्या गोट्या बाटलीमध्ये भरू. पूर्वीसारखीच बाटली गोट्यांनी पूर्ण भरून घेऊ व गोट्यांचा आकार लहान असेल तर बाटलीमधील गोट्यांच्यामधील रिकाम्या जागेचे एकूण आकारमान पूर्वीपेक्षा वाढेल की कमी होईल, तुम्हाला काय वाटतं? चला तर प्रयोग करूनच पाहू. आता या बाटलीमध्ये आपण रंगीत पाणी भरून घेऊ. अरे अच्छा, आता पूर्वीपेक्षा जास्त पाणी शिल्लक राहिले. याचा अर्थ असा होतो की गोट्या लहान वापरल्या तर बाटलीमध्ये पाणी कमी सामावते. या पातळीचीही नोंद आपण दुसरा एक रबर बँड लावून करू. शेवटी आपण बाटलीमध्ये आपल्याकडे असलेल्या सर्वात लहान गोट्या भरू. बाटली गोट्यांनी पूर्ण भरून घेऊ. या गोट्यांच्यामध्ये काही मोकळी जागा असणारच. गोट्यांचा आकार लहान झाल्यानंतर त्यामध्ये असलेली मोकळी जागा कमी होते की वाढते हे आपण
पाहणार आहोत. चला तर मग आपण या बाटलीमध्ये सुद्धा पाणी भरून घेऊ. अरे अच्छा, आता पूर्वीपेक्षाही पाणी जास्त शिल्लक राहिले याचा अर्थ असा होतो की आपण गोट्या लहान लहान वापरत गेलो तर बाटलीमध्ये पाणी कमी कमी सामावले जाते. या ठिकाणी बाटलीमध्ये वेगवेगळ्या आकारमानांच्या गोट्या वापरल्यानंतर शिल्लक राहिलेले वेगवेगळ्या आकारमानाचे पाणी दाखवले आहे. आपण पुन्हा एकदा पाहू. बाटलीमध्ये मोठ्या गोट्या असतील तर या गोट्यांमध्ये मोकळी जागा अधिक असते, म्हणून यामध्ये जास्त पाणी सामावते. गोट्यांचा आकार लहान लहान करत गेलो तर बाटलीमधील मोकळी जागा कमी कमी होत जाते व त्यामध्ये पाणी कमी कमी सामावले जाते. मला खात्री आहे की हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्ही सुद्धा हा प्रयोग घरी जरूर करून पहा. मी आपला आभारी आहे.